रामकृष्ण हरी संत मुक्त पखवाज क्लासेस यूट्यूब चैनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी एक छोटीशी रील अपलोड केलेली होती यूट्यूब वरती, त्याच्यामध्ये मी चक्रधर वाजून अपलोड केला होता। अरे कमेंट बॉक्स मध्ये ज्याने विचारलं की महाराज या चक्रधरचं मार्गदर्शन करा, तर हा चक्रधर कसा वाजवायचा, त्याचे मात्रे कसे आहे, त्याचे शब्द कसे आहे, तर हे सांगण्यासाठी मी यूट्यूब मध्ये आता या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर आलेलो आहे। चक्रधर खूप सुंदर आहे, खूप जबरदस्त आहे, ठाईमध्ये वाजण्यासारखा बोल आहे, आणि जर तुम्हाला गाण्यामध्ये जर कोणी जागा दिली वाजवायला तर अशा ठिकाणी सुद्धा हा चक्रधार तुम्ही वाजवू शकता। तर चक्रधाराचे बोल असे आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील, नोटबुकमध्ये नोट करून घ्या, लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, आणि त्याचे मात्रे त्याच्या शब्दाच्या शब्दाखाली मी मात्र सांगतो, त्याच्या शब्दाखाली मात्र लिहा आणि बोल पाठ करा, आणि एकेका शब्दाचा रियाज करून हा चक्रधार समेपासून समेपर्यंत तुम्हाला बसवायचा आहे। तर चक्रधार खूप सुंदर आहे मित्रांनो। धा त्रिकट तकता, धा त्रिकट तकता, धा त्रिकट तक त्रिकट तकता, त्रिकट गदी गण धा, त्रिकट गदी गण धा, धाता ती धा, धाती धा, धा त्रिकट तकता, धा त्रिकट तकता, धा त्रिकट तक त्रिकट तकता, त्रिकट गदी गण धा, त्रिकट गदी गण धा, धाता ती धा, धाती धा, असे शब्द आहे। अकरा अकरा मात्रेचे तीन आवर्तन, अकरा त्रिक तेहतीसवी सम, समेपासून समेपर्यंत हा चक्रधार आपल्याला वाजवायचा आहे। या चक्रधारमध्ये जे महत्वाचे शब्द आहे त्या महत्वाच्या शब्दांवर आपण प्रकाश टाकूया। या चक्रधारमध्ये धा तिरकिट तक ता आणि तिटकता गदिगण हे शब्द प्रकर्षाने आलेले आहे, म्हणजे या शब्दांची हेरफेर करून हा चक्रधार बनवलेला आहे। तर हे शब्द कसे वाजतात आपण ते पाहूया, नंतर मग हा चक्रधार आपण पाहू। या शब्दामध्ये, या चक्रधारामध्ये प्रामुख्याने कोणते शब्द आलेले आहे, धा तिरकिट तकता हे शब्द कसे वाजतात, धा ती र की ट ट क ता, धा दोन्ही कुठून वाजवायचा, ती र ती शाईच्या बाजूने न सारखा ती वाजवायचा, मध्यभागी चोपून वाजवायचा, ती र पहिल्या बोटाने दाबून वाजवायचा, र ती र की धुमाच्या बाजूने खालच्या अंगाला वाजवायचा, की ट तीन बोटांनी चोपून वाजवायचा शाईच्या मध्यभागी, ट ती र की ट, पुढचा शब्द आहे त क, त वाजवायचा पहिल्या बोटाने शाईच्या मध्यभागी चोपून वाजवायचा, त क वाजवायचा धुमाच्या बाजूने खालच्या अंगाला चोपून वाजवायचा, क ती र की ट त क ता, ता म्हणजे नुसती थाप, धा तीर किट तक ता। आणि सगळ्यात महत्वाचा शब्द आहे तीट कता गदिगण, तीट तीट कता कता, ती शाईच्या मध्यभागी चोपून वाजवायचा, ट पहिल्या बोटाने वाजवायचा, क इकडून धुमाच्या बाजूने खाली वाजवायचा, क ता म्हणजे थाप। आणि पुढचे जे शब्द आहे ग दी गण, तर याच्यामधला पहिला जो ग आहे तो धुमाच्या बाजूने वरच्या अंगाला वाजवायचा, दी शाईच्या बाजूने मोकळा वाजवायचा चार बोटांनी, थोडासा स्ट्रोक बनवायचा असा हातात दी, आणि पुढचा जो ग आहे तो खाली वाजवायचा, पहिला ग आपण वरती वाजवला आणि दुसरा जो ग आहे तो खाली वाजवायचा क सारखा, ग न धागिनत्ताच्या न सारखा हा न वाजवायचा, ग दी ग न। पण याच्यामध्ये बारकावा असा आहे की आपण आता तिटकता कस तिटकता गदिगण कसा पाहिला, तिटकन असा तिटकता गदिगण पाहिला, पण ज्या वेळेला आपण स्पीड मध्ये वाजवतो त्यावेळेला आता याच्यामध्ये बदल काय करायचा आहे, जो ता आपण थाप मध्ये वाजवला ना तिटकता, आता आपण थाप मध्ये वाजवला, तो ता थाप मध्ये न वाजवता न सारखा वाजवायचा, तिटकता गदिगण, म्हणजे हाताला गती जास्त येते, तिटकता गदिगण, तिटकता गदिगण अशी स्पीड हाताला जर पाहिजे असेल
तर त्यासाठी हे टेक्निक फार महत्त्वाची आहे. आता आपलं चक्रधार, धा तिरकिट तकता धाताती धा धाती धा धाताती धा धाती धा धा त्रिकट तकता कसा वाजवायचा आपण पाहिला. त्याच्यानंतर तो शब्द आहे धा त्रिकट तकता, आणि त्याच्या पुढे आहे धा तिरकिट तक तिरकिट तकता. धा तिरकिट तक इथे थांबून जायचं, म्हणजे इथे ता वाजवायचा नाहीये. मग धा तिरकिट तक तीर कीट तकता तिटकता गंदी गणधा तिटकता गंदी गणधा. आणि मग पुढचे शब्द आहे धाता ती ता धाती धा, याच्यातला धा ता चाट मध्ये वाजवायचा, धा धुमाकडून पण वाजवायचा, धा ता ती चाट आणि लवच्या मध्यभागी ती वाजवायचा, ती धा ता ती ता धा ती हे सुद्धा चाट मध्ये वाजवायचं, ता धा धा ता ती धा धा ती धा 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 चाट मध्ये वाजवायचा. आणि शेवटचा जो ती आहे त्याला खालच्या तीन बोटांनी चोपून वाजवायचा, ती धा ता ती धा धा ती धा. तर हा पूर्ण चक्रधार कसा आहे तो एकदा वाजवून पाहूया. अशा प्रकारचा चक्रधार आहे मित्रांनो. हा चक्रधार ठाईमध्ये वाजतो, जागा जर मध्ये मिळेल तर मध्ये सुद्धा वाजवायचा. समेपासून समेपर्यंत हा चक्रधार वहीमध्ये लिहून घ्या, टाळीमध्ये जसा तसा बसवा आणि एकेका शब्दाचा रियाज करून हा चक्रधार प्रॅक्टिस करायची. आणि आमच्या चॅनलवरती जे दर्शक नवीन असतील, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये काहीतरी तुम्हाला जे नवीन शिकायचं असेल ते टाका आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून घरच्या घरी सर्वांना पक्वात शिकणं सोपं जाईल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.